नमस्कार विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाच्या फर्स्ट इयर साठी कॅप राऊंड थ्री ची फॉर्म फिलिंगची सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता फॉर्म फिल करत असताना या चुका करू नका बाळांनो कारण हा शेवटचा चान्स आहे तुम्हाला हा शेवटचा ऑप्शन आहे तुम्हाला प्रॉपर कॉलेज मिळण्यासाठी आणि प्रॉपर ब्रांच मिळण्यासाठी कारण यानंतरचा असो स्पॉट राऊंड आता स्पॉट राऊंड म्हणजे काय चौथा राऊंड पण असतो का सर होवा असतो तर याच्याबद्दल डिटेल असा मी व्हिडिओ बनवला आहे तर बघा हे थमनेल तुम्ही बघू शकत असाल हा व्हिडिओ तुम्ही बघू शकत असाल तर जा आपल्या चॅनलवर चेक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे एकदा नक्की चेक करा नो की बर हा स्पॉट राऊंड काय असतो बरोबर आहे पण हा आणि हा व्हिडिओ पहिला बघा स्पॉट राऊंड चा नंतर मग कॅपराऊंड थ्रीचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ठीक आहे चला मग सर कॅपराउंड थ्रीचा फॉर्म भरताना आम्ही कोणकोणत्या चुका करू नये तर बघा आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी असे आहे की सर आता त्याच्यामध्ये तीन कंडिशन आहे पहिली कंडिशन म्हणजे काय ज्यांना खरंच चांगलं कॉलेज मिळालेलं आहे पण त्यांना असं वाटतं की याच्यापेक्षा चांगलं मिळेल का बरोबर आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटची समजा ईएनटीसी ब्रांच मिळाली असेल बरोबर आहे आता तो विचार करतो की चला सेकंड राऊंड मध्ये आपल्याला कॉम्प्युटर आयटी मिळून जाईल का नाही मिळाली तिसऱ्या राऊंडला परत त्याने फॉर्म भरला कॉम्प्युटर आयटी मिळाली का नाही मिळाली मग ठीक आहे काय हरकत नाही बरोबर आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला खरच बऱ्यापैकी चांगलं कॉलेज मिळालं असेल किंवा बऱ्यापैकी चांगली ब्रांच मिळाली असेल बरोबर आहे आणि ते जर समजा पुढचा राऊंड ट्राय करताय तर नो प्रॉब्लेम काही हरकत नाही बरोबर आहे पण लक्ष ठेव अप्रॉन थ्रीचा फॉर्म भरताना जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा भरताना चांगलेच कॉलेज भरा त्याच्यापेक्षा लोअर कॉलेज भरू नका त्याच्यापेक्षा चांगले चांगलेच कॉलेज भरा बेटा म्हणजे कसं आहे जर वरचं कॉलेज जर तुम्हाला मिळालं ना तर हे कॉलेज चाललं जातं बेटा हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल बरोबर आहे या कॉलेजला आपण ऍडमिशन घेऊ शकत नाही ठीक आहे चला हे तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल आता पुढची गोष्ट दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत कॉलेजच चालात झालं नाही ज्यांना असं वाटतं मला गव्हर्नमेंटच पाहिजे गव्हर्नमेंटच मिळेल आणि टक्के बेटा टक्के पन्नास टक्के आता पन्नास टक्केवर गव्हर्नमेंट मिळेल का नाही पण काहीच असं असं नाही मला गव्हर्नमेंटच पाहिजे अरे भाऊ असं कसं काय होऊ शकतं टक्के बी कमी ब्रांच बी कॉम्प्युटर आय टी पाहिजे पन्नास टक्के घेऊन तो जातोय आणि म्हणतो गव्हर्नमेंटच पाहिजे प्रायव्हेट नको अरे प्रायव्हेट बी विडत नाही पन्नास टक्क्यावर तर मला असं म्हणायचं बेटा की आता थोडस तुमची ही जी जिद्द आहे बेटा ठीक आहे ना ही जिद्द सोडा बेटा तुमची ही जी तुमचा जो आता बघा कसं माहितीये का ते तुमचे नाटकी ते सोडा बेटा आता बघा तुम्हाला जर तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जर कॉलेज पाहिजे आहे तर तुम्हाला एक काम करावं लागेल की आता जे कॉलेज तुम्ही गव्हर्मेंट नक्की टाका मी असं नाही म्हणत की तुम्ही गव्हर्मेंट टाकूच नका तुम्ही नक्की टाका गव्हर्मेंटचं टाका ज्या ब्रांचेस पाहिजे पहिले ज्या आवडते आवडती ब्रांचेस हे आवडते आवडते ते टाका आणि त्यानंतर तुम्ही आता प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा टाका आणि प्रायव्हेट कॉलेजच्या सुद्धा वेगवेगळ्या सुद्धा टाका अडून बसू नका मला कॉम्प्युटर्स पाहिजे आय टी भेट असेल तर आय टी घ्या एआय भेटत असेल ईएनसी इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स भेटत असेल ते घ्या म्हणजे बघा तर ऑप्शन शोधावं लागेल बाळांनो हा शेवटचा चान्स आहे हा लास्ट चान्स आहे शेवटचा चान्स आहे याच्यानंतर कोणताही कॅपराऊंड होत नाही कोणताही फॉर्म होत नाही हा शेवटचा राऊंड आहे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॅपराउंड थ्रीचा फॉर्म फिल करताना थोडेसे लोअर लेवलचे कॉलेजेस सुद्धा टाकावे लागेल त्यासोबतच लोअर लेवलच्या ब्रांच सुद्धा टाकावं लागेल आणि बघा बेटा एक सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणताना कॉम्प्युटर आय टी पाहिजे ई एन टी सी पाहिजे बघा मान्य की या ब्रांचेसला जबरदस्त स्कोप आहे एकदम शंभर टक्के आहे पण कसं असतं माहिती आहे का बेटा प्रत्येक ब्रांचेसचे दिवस असतात म्हणतो प्रत्येकाचा वेळ येतो प्रत्येकाचा वेळ येतो बरोबर असं ना तसं तो हा जो ग्राफ असतो ना बेटा हा वरती खालती वरती खालती चालू येत असतो आज सध्या कॉम्प्युटर दिवस आहे उद्या उठून कॉम्प्युटर डाऊन जाईल मग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल वरती उठेल मग मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल खा खाली जाईल मग वरती उठेल हे चालू असतं बेटा हा खेळ असतो घुमून फिरून हा सर्कल असतो बेटा घुमन फिरून सर्व एक सारखं असतं ठीक आहे ना कारण बघा बेटा कसं माहिती का या सर्वांना बॅलन्स करणं सुद्धा महत्वाचं आहे तर हे होणार आहे असं काही काळजी करू नका प्रत्येक ब्रांच चांगली प्रत्येक मध्ये इक्वल स्कोप आहे बेटा काही काळजी करू नका ठीक आहे ना बघा कसं माहिती आहे का फक्त लक्ष ठेवा जी ब्रांच तुम्हाला मिळालेली आहे नाराज होऊ नका रडू नका दुखवू नका बेटा ठीक आहे ना फक्त जी ब्रांच तुम्हाला आता मिळालेली आहे त्यामध्ये मन लावून अभ्यास करा प्रत्येक गोष्टीमध्ये स्कोप असतो प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा असतो प्रत्येक ब्रांचमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटीज आहे इक्वल संधी आहे फक्त तुम्हाला ती घेता आली पाहिजे आता घेशाल कसं प्रॉपर अभ्यास करा बेटा प्रॉपर कॉन्सेप्टुअल स्टडी करा बेटा ठीक आहे ना आणि जर तुम्हाला डिप्लोमाचे क्लासेस लावायचे असेल तर आपलं विनिट टुटोरियल्स ऍप्लिकेशन प्ले स्टोरवर अव्हेलेबल आहे डाऊनलोड करून घ्या किंवा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे माझे फ्री डेमो लेक्चर बघा जर शिकवणं आवडलं तुमच्या मनाला जर शिकवणं लागलं नाही बेटा तुम्हाला खरंच मनापासून आवडलं ना बेटा तर नक्की तुम्ही कोर्स परचेस करून घरी आप आप बसूनच आपल्या अभ्यासाला लागू शकता बेटा ठीके ना चला असो बघा बाळनो फक्त अभ्यास प्रॉपर करा अभ्यास चांगला करा बेटा बस बाकी दुसरं काहीच माझं म्हणणं नाहीये ठीक आहे ना आणि हो ब्रांच आता तुम्ही टाकता बाळा राऊंड थ्रीचा जो फॉर्म भरताना काही थोडीशी लोअर लेवलचे कॉलेज टाका बाळांनो आता जे होईल ते टाका फक्त बघा ज्यांना ऑलरेडी कॉलेज अलॉट झालेलं पहिला किंवा दुसऱ्या राऊंडला बरोबर आहे त्यांनी ज्यावेळेस राऊंड थ्रीचा फॉर्म भरशाल तर जे मिळालेलं आहे बेटा त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस तुम्हाला फक्त टाकायचं आहे लोअर लेवलचे ना टाकू ठीक आहे ना आणि ज्यांना मिळालेलंच नाहीये किंवा ज्यांना एकदमच बोगस कॉलेज एकदम कोपरा कापरातलं मिळालंय मला असं म्हणणं की डिप्लोमा तुम्ही कुठूनही करा काही फरक पडत नाहीये काही फरक पडत नाहीये ठीक आहे ना डिप्लोमाचं कॉलेज कोणतं असं काही फरक पडत नाही हा फक्त ब्रांच निवडताना प्रॉपर निवडं बळा ठीक आहे ना शेवटचा चान्स आहे शेवटचा राऊंड आहे फॉर्म भरताना त्यांना मिस्टेक करू नका प्रेफरन्स प्रॉपर द्या आणि कॉलेजेसची लिस्ट वाढवा नंबर ऑफ कॉलेज टाका ज्यांना कॉलेज मिळालं नाही आहे त्यांनी ठीक आहे आणि हो स्पॉट बद्दल जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आत्ताच व्हिडिओ बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ठीक आहे चला तर भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद